माऊली आपण हे ऐकलेलंच आहे की आपल्या सर्व कर्माची फळं आपल्याला याच जन्मात भोगावी लागतात. अगं देवीची योजनाच तशी असेल तर त्याला आपण तरी काय करणार. जर आपण कोणाचा छळ केला असेल तर भविष्यामध्ये आपला देखील छळ होणार हे समजून घ्यावं. हेच सत्य आहे माऊली, हेच सत्य आहे आणि हाच कर्माचा सिद्धांत आहे. कारण तुम्ही जे जे कर्म कराल ईश्वर तसंच फळ देणार आहे माऊली. म्हणून म्हणतात नेहमी परमार्थ करावा, सत्याचरण करावं, कोणाचं अहित कधीही चिंतू नये. आतापर्यंत सुकुमाराला ताईकडे जाऊन बराच काळ झाला असेल आणि ताईनी त्या कोहळ्यातून धन देखील मिळवले असेल. माझी खात्री आहे ताईचे दुःखाचे दिवस सरतील आणि तिचा सुखाचा काळ सुरू झाला असेल. प्रणाम. बोल श्रीपती. प्रासादामध्ये आपल्या ज्येष्ठ भगिनींचे आगमन झाले आहे. ताई, ताई इथे कशी? नक्कीच माझे आभार मानायला आली असेल. ताई कधी काय विचार करेल ना याचा नेम नाही. स्वतःच्याच बहिणीचे कोणी आभार मानत का? अरे तू इथे काय उभा आहेस? कुठे आहे ती? ते आपल्या बाहेर प्रतीक्षा करत आहेत. अरे मग तिला इथे आणायचं होतस. जाऊ दे मी जाते. वनिताच्या जीवनात इतके ऐश्वर्य अद्याप टिकून आहे. मला तर वाटते काकणवर वृद्धिंगतच झाले आहे. पण कसे शक्य झाले असेल तिला? ताई, ताई, अगं कुठे होतीस तू? किती प्रयत्न केला तुझा शोध घेण्याचा, परंतु तुम्ही स्वतःला कुठे लपवून ठेवले होते याचा पत्ता देखील लागला नाही. माझा जीव किती आतुर झाला होता तुमचे क्षेम ऐकायला. क्षेम? अगं या शब्दाचा अर्थ देखील विसरून गेले आहे मी. आपल्याकडे कोणी एकेकाळी ह्या राज्यकारभाराची सूत्रे होती. आपण इथला साम्राज्ञी होतो असे कुणास सांगितले तर ते हसतील याची खात्री वाटू लागली आहे मला आता. परंतु तुझी ही अवस्था कशी झाली? परिस्थिती कधीही एकसमान राहत नाही. दैवाने जरी ते दिले असले तरी आपले कर्म इतके नीच असते की त्यामुळे जे दिलेले आहे ते आपल्याकडून हिरावून घेतले जाते. तू आणि सजग यांनी वेळीच तो निर्णय घेऊन नव्या व्यवसायास प्रारंभ केला आणि धनसंचय केला, परंतु मी असे काहीच करू शकले नाही. उलट सहाय्य म्हणून तुझ्याकडून जे धन मागितले होते त्याचा देखील उपभोग मला घेता आला नाही. तरीच मी तोच विचार करत होते की मी काही दिवसांपूर्वीच सुकुमाराकडे धन पाठवले होते ना, तरी सुद्धा तुझ्या या जीर्ण अवस्थेत काहीही अंतर नाही. कदाचित हाच माझ्या केलेल्या दुष्कर्मांचा परिणाम असावा. तू तुझ्या परिणी अगदी मुबलक सहाय्य केले, अगदी मोठ्या मनाने, परंतु हे बघ हा कोवळा जर तू मला दिला तर म्या तुला एक सुवर्ण मुद्रा देईन. बघ विचार कर. ठीक आहे मी तुम्हाला कोवळा देईल. अरे मग झालं की देखी. पण मला एक नाही दोन सुवर्ण मुद्रा पाहिजे. अरे बाळा हे तर केवढूसा कोहळा आणि दोन सुवर्ण मुद्रा म्हणजे लक्षात येते का तुझ्या? पटत असेल तर सांगा नाहीतर. अरे अरे थांब थांब, घे दोन मुद्रा घे. परमेश्वरा किती दुर्दैवी आहे हे सगळं. वनिता दुर्दैवी हेच आहे की मी काळाची पावले ओळखू शकले नाही. मी स्वप्न म्हणून हेच पाहिले की माझ्या आयुष्यात कोणी राजकुमार येईल,
मी ह्या राज्याची साम्राज्ञी होईल तसे घडले देखील, परंतु नियतीने ही काळ रात्र लिहिलेली होती ती मी बघूच शकले नाही ग। ताई तू अशी दुःखी होऊ नकोस, हे दिवसही सरतील। नाही वनिता, माझे भोग आहेत हे, मला राजमाता म्हणत होत्या, त्यांचे बोलणे मी ऐकले नाही। पिताश्री येऊन मला सांगून गेले, ते देखील मी मनावर घेतले नाही। नियतीने सातत्याने मला हे सांगितले होते की मी आदित्य राणूबाईंच्या वस्याचे पूजन करायला हवे, परंतु ऐश्वर्याच्या उन्मत्तात मी ते व्रत टाकून दिले, त्या कथेचे श्रवण केले नाही, उलट पदोपदी अपमान केला, आणि माझ्या या कृत्याचे हेच फळ मिळणे मला अपेक्षित नाही का? सांग तू, होय ना, माझ्या या परिस्थितीला मी जबाबदार आहे, होय ना? सांग ना वनिता। वनिता, वनिता, अगं मी तुला संपूर्ण महालभर शोधत होतो, अखेर दासींनी सांगितलं की तू इथे आहेस। स्वामी आवाज, आदित्यवार, आदित्य राणूबाईचे व्रत पूजन, मी त्यातच व्यग्र होते, परंतु तुम्ही इतक्या घाईत कुठे जात आहात? मी एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर कामगिरीवर जायचे योजले आहे, आणि जाण्यापूर्वी तुझी भेट घेणे आवश्यकच होते। हो हो, परंतु अशी कोणती घटना घडली आहे ज्यामुळे तुम्हाला इतके सत्वर निघावे लागत आहे? त्याची मी काहीच वाच्यता करू शकत नाही, मला क्षमा कर, पण माझ्यावर विश्वास ठेव आणि आदित्य राणूबाईकडे प्रार्थना कर की मी लवकरात लवकर ती कामगिरी यशस्वी करून परत येईन। ठीक आहे, मी समजू शकते, काही गोष्टी पूर्ण करण्यासाठी त्या गुपित असलेल्याच इष्ट, आणि माझा विश्वास आहे आपण जे काही कराल ते राज्याच्या भल्यासाठीच असेल। खात्री आहे माझी, आदित्य राणूबाईचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे। वनिता, ताई तू वनिता कुठल्या मुखाने तुझी क्षमा मागावी? तुझी अपराधी आहे मी, मला क्षमा कर। राजमातांनी दिलेला आदित्य राणूबाईंचा वसा न पूजता हेळसांड केली मी, दिला शब्द पाळला नाही, पिताश्री कथन करू पाहत असलेली कथा ऐकण्यास अवधी नाही असे बोलून पाप केले आहे मी। आदित्य राणूबाईंचा घेतलेला हा वसा मध्यात टाकला, हाच माझा अपराध झाला, आणि या अपराधाचे भोग मात्र भोगावे लागले महाराजांना, माझ्या दोन्ही पुत्रांना, तुम्हाला आणि प्रजाजनांना। मला याची जाणीव झाली आहे, आता यापुढे आदित्य राणूबाईंचा वसा मी पुन्हा एकदा घेणार आहे, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। माते, ही खीर खूप स्वादिष्ट झाली आहे, माझे पोट आणि मन भरले आहे। अरे इतक्यात कसे भरेल बाळा? तुम्हा दोघांच्या अशा प्रसन्न मुद्रा बघितल्या की माझे मलाच भरून येते, पुन्हा कधी आपल्या या सुखास दृष्ट न लागो। ताई, वनिता,
येऊ का? हो ग वनिता, हा किती सुखद धक्का आहे, किती दिवसांनी भेटलोय आपण। मला देखील तुम्हा सर्वांची खूप आठवण येत होती, म्हणून विचार केलात इथे यावे आणि तुमची भेट घ्यावी। आत्ताच काही क्षणांपूर्वी तुझी आठवण झाली होती, आता आलीच आहेस तर रहा काही दिवस। उद्या आदित्य राणूबाईचे व्रत पूजन आहे आणि तेही आदित्यवारी। हो ना, तुझ्या लक्षात आहे तर, अर्थात त्याच्यासाठीच मी आली आहे। शिवाय स्वामी एका महत्वपूर्ण कार्यासाठी बाहेर गेले आहेत, अद्याप परतले नाही, म्हणून विचार केला की उद्याच्या पूजनासाठी मी इथेच यावे। मावशी, तुझा हा निर्णय अगदी योग्य आहे। मी बघतोय ना, जेव्हापासून मातेने आदित्यवारी हे व्रत आणि हा वसा पूजायला प्रारंभ केला आहे, तेव्हापासून या घरावरील दुःखाचे सावट नाहीसे होऊ लागले आहे। अन्यथा आम्ही आशाच सोडून दिली होती की आम्हास पुन्हा सुखाचे अनुभव येतील। सुकुमार, असा विचार करू नये। कुठलीही परिस्थिती कायम नसते, ती बदलते आणि त्याची अनुभूती तुम्हाला येतच असेल। आणि बरं का ताई, तुझे हे उद्याचे पूजन झाले ना आणि तुझे हे व्रत संपन्न झाले, तुझ्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघ। वनिता, तुझ्या मुखात गुळाचा घास पडो। माते, गुळाचा नाही, खिरीचा घास पडो। माते, हे पूजा संपन्न झाली, आता काय करायचे? नाही पुत्र, अद्याप पूजा संपन्न नाही झाली, आता तर एक महत्त्वाचे कार्य शिल्लक आहे आणि त्यासाठी तुम्हा दोघांच्या सहकार्याची आवश्यकता आहे। आमचे सहकार्य? त्वरित सांग माते। आता तुम्ही बाहेर गावात जाऊन एका गरजू आणि उपाशी मनुष्यास घेऊन या। ते सुद्धा आदित्य राणूबाईच्या कथेचे श्रवण करतील आणि त्या पश्चात मनसोक्त भोजन देखील आणि त्यांच्यावर देखील कृपादृष्टी ओसंडून वाहील। चल चल, लवकर जाऊ, चल 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 चल। आजोबा आजोबा, काय रे बाळानो, तुम्हाला भूक लागली आहे? माझ्या घरी भरपूर स्वयंपाक केलाय, तुम्ही पण चला माझ्या जेवायला। नाही नको। चला। नाही नको आजोबा। बर बर। आजोबा, काय रे पोरानू, तुम्ही भुकेले आहात? हो, तर भूक तर भरपूर लागली मला। म्हणजे तुम्ही भुकेले आहात ना? नाही, तसं सकाळी मी जेवण करून आलो या, पण तुम्ही जर म्हणत असाल तर येतो जेवाया। नाही नाही नाही। मग मातेने बजावून सांगितलंय की गरजू आणि भुकेला व्यक्ती हवा। काय पोरानू, धीर दत्ता, सकाळपासून आपल्याला कोणीच गरजू आणि भुकेल्या व्यक्ती नाही सापडला। जर मातेचे व्रत पूर्ण नाही झाले तर? ए पोरानू, अरे तुम्हाला पाहिजे असलेली भुकेली व्यक्ती मला माहिती आहे, त्या पलीकडच्या देवळात एक म्हातारी बसली आहे, कानाव आलंय की ती 2 दिवस जेवलेली नाही, गावातली लोक अन्नपाणी घेऊन जातात पण ती खायला तयार नाही। बघा जाऊन, तुमच्यामुळे खाल्लं तर खाल्लं 4 घास, जावा। हो, अरे किती वेळा सांगितलं तुम्हाला, काही नकोय मला, भाकरी नकोय, अन्न पाणी काही नकोय मला, नाही मला जगायचं नाहीये, नाही जगायचं मला, कशाला देत हे? नकोय नकोय मला, नकोय। प्रणाम आजी। किती वेळा सांगितलं तुम्हाला,
येऊ नका इथं म्हणून. कशाला येत रे परत परत? सांगितलं ना एकदा, मला अन्न नको, तुमची भिक्षा नको. चला चला जा इथून. माझी मी बरी इथे देवापाशी पडली होती. आम्ही केवळ ह्यासाठी इथे आलो आहोत कारण आम्हाला आपण उपाशी दिसत आहात. चला आमच्या घरी चला आणि भोजन करा. भुकेली मी वासनाच नाही कसली, ना अन्नाची ना पाण्याची ना जगण्याची. या दुष्ट जगाने सुखानं जगू दिलं नाही. अरे आता सुखानं मरू तरी द्या ना मला. जा जा इथून, काही नको अन्न पाणी. अहो पण असे देहत्याग करणे म्हणजे आयुष्याचा अपमान नाही का होत? तुमचे दुःख किती तीव्र असो त्याच्यावरती उपाय हा नक्कीच असतो. असे पराजित होऊन निर्णय घेऊ नये. चला आमच्या घरी चला. काय रे हे तुम्हाला सांगतोय? वय काय तुझ, अनुभव काय? आणि मला सांगतोय हे बघ, साक्षात भगवंत जर इथे आला ना आणि मला अन्न खायला प्रवृत्त केलं तरी मी अन्न पाणी घ्यायची नाही. चला जा इथून. नाही असे वागू नका. आम्ही तुम्हास एवढे आग्रह करत आहोत त्यामागे एक महत्वाचे कारण आहे. माझ्या मातेने एक व्रत हाती घेतले आहे ज्याच्यात ह्या गावातील उपाशी व्यक्तींना अन्नदान करायचे आहे. आम्हाला ह्या गावात कोणीही उपाशी व्यक्ती दिसल्या नाही, केवळ आपणच आहात. आणि जर आपण नाही ना आलात तर माझ्या मातेचे व्रत पूर्ण नाही होणार आणि आम्हाला त्याचं फळ नाही मिळणार. आजी आता तरी आमचा विचार करा, आमच्यासोबत घरी चला. हे बघा उगाच मला काहीतरी खोट नाटक सांगू नका. हा हे बघा माझं डोकं फिरलं ना तर एकेकाचा जीव घेईन मी. चला निघा निघा इथून. आजी 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 आमच्या घरी चला ना. जर तुम्ही घरी नाही आलात तर माझ्या मातेचे व्रत पूर्ण नाही होणार आणि जर तुम्ही नाही आलात तर आम्हाला सुखाचे क्षण अनुभवता नाही येणार. चला ना आजी चला ना. माऊली आपण स्वार्थ कर्म आचरण या संबंधी बोलतो आहोत, पण तू कधी तुझ्या कर्मामुळे किंवा त्याला प्राप्त झालेल्या फळामुळे दुःखी किंवा असमाधानी अशी का नव्हतीस? काय म्हणालीस, फळाची तुला अपेक्षाच नव्हती? वा 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 किती सुंदर आचरण. हा कर्माचा सिद्धांत लक्षात ठेवून मनुष्यानं आचरण केलं पाहिजे. गीतेमध्ये सुद्धा हेच सांगितलंय, कर्म करा फळाची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या पदरी जे फळ टाकायचं आहे तो विधाता देणारच आहे, पण फळाची अपेक्षा धरून जर कर्म करत राहिलात तर मात्र झोळी नेहमी रिकामीच राहणार.